आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी माधुरी ठाकूर घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। धुळे तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शांततेत। लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनेक गावात चुरशीची लढत, मतमोजणी केंद्रावर गर्दी। धुळे तालुक्यातील 16 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व। नवनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा भदाने कुटुंबियांकडून सत्कार। कीड आणि बुरशीपासून अन्नधान्य आणि खाद्यपदार्थाची सुरक्षा व्हावी म्हणून भाद्रपदाच्या उन्हात अन्नधान्य पसरवण्याचा गृहिणींचा प्रयत्न। नंदुरबार जिल्ह्यातील पश्चिम खान्देश भिल्लसेवा मंडळाच्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार। धुळ्यात विजय चौधरी यांचे आंदोलन। आणि मूग उडीद सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर लागवड क्षेत्राची 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन। आता बातमीपत्र पाहूया विस्ताराने। धुळे तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला। यातील नवलनगर आणि सातरणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने 16 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली। प्रथमच लोकनियुक्त सरपंच पदाची निवड झाली, त्यामुळे अनेक गावात चुरस दिसून आली। गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात 9:30 मतमोजणीला सुरुवात झाली। 6 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली। तहसील कचेरी समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जेल रोड आणि बारापत्थर चौकात जल्लोष केला। धुळे तालुक्यात 16 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला। यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्याने अनेक गावात चुरस दिसून आली। माघारी अंती नवलनगर आणि सातारण्यातील निवडणूक बिनविरोध झाली। उर्वरित 16 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली। अंसाळे तांडा येथे सर्वात जास्त 95%, तर सर्वात कमी कुसुंबा येथे 66.39% मतदान झालं। गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणी झाली। जाफी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मंगलाबाई पाटील यांनी विजय मिळविला। त्यांना 890 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शीतल गुजर यांना 778 मते मिळाली। नंदाळे येथे 1370 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। तेथे योगेश पाटील हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले, त्यांना 433 मते मिळाली। त्यांचे प्रतिस्पर्धी अतुल पाटील 120, मंगलबाई पाटील 322, गुलाब पाटील 163, तर तुळशीराम पाटील यांना 299 मते मिळाली। नावरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत रत्नाबाई पाटील विजयी झाल्या, त्यांना 265 मते मिळाली। त्यांचे प्रतिस्पर्धी ज्योती पाटील यांना 197 मते मिळाली। 473 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। नाणे येथे महादूर राजपूत विजयी झाले, त्यांना 950 मते मिळाली। तर त्यांचे प्रतिस्पर्धी मथुराबाई माळी यांना 574 मते मिळाली। 1532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। धाडरे येथे लता पाटील विजयी झाल्या, त्यांना 530 मते मिळाली। तर त्यांचे प्रतिस्पर्धी शैला बच्छाव यांना 461 मते मिळाली। धाडरा येथे चंद्रकांत पवार विजयी झाले, त्यांना 759 मते मिळाली। तर त्यांचे प्रतिस्पर्धी नंदू मोरे यांना 627 मते मिळाली। 1408 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। अंचाळे तांडा येथे झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत मीना जाधव विजयी झाल्या, त्यांना 381 मते मिळाली। त्यांचे प्रतिस्पर्धी वैशाली जाधव यांना 347 मते मिळाली। 732 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला।
निमगोळ येथे झालेल्या निवडणुकीत प्रतिभा मोरे यांनी 853 मते मिळवित विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी विद्या मोरे यांना 487, अर्चना पाटील यांना 319, अनिता पाटील यांना 45, तर शीतल सोनवणे यांना 293 मते मिळाली. 2001 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सौंदाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत कमलबाई पाटील यांनी 1026 मते मिळवून विजयश्री खेचून आणली. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रिया पाटील यांना 691 मते मिळाली. शिरडाणे येथे सुरेश पाटील विजयी झाले. त्यांना 928 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी संदीप पाटील यांना 368 आणि संतोष पाटील यांना 143 मते मिळाली. अनकवाडी येथे शांताबाई सोनवणे यांना 622, तर मुलकनबाई सोनवणे यांना 404 मते मिळाली. लांबकाणी प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत सुशीलाबाई भिल यांनी विजय मिळविला. त्यांना 1355 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राजबाई महाले यांना 1313 मते मिळाली. तर उर्वरित उमेदवार लक्ष्मी पवार यांना 479, जमोताबाई भिल यांना 70, लीलाबाई भिल यांना 448, सुमनबाई भिल यांना 141 मते मिळाली. गावातील 3877 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कुसुंबा ग्रामपंचायतीची निवडणूकही प्रतिष्ठेची झाली होती. यात शोभा शिंदे विजयी झाल्या. त्यांना 3147 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सुशीला शिंदे यांना 2817 मते मिळाली. 6052 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रानमाळा येथे प्रवीण पवार विजयी झाले. त्यांना 890 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी जयराम खर्चे यांना 598 मते मिळाली. तहसीलदार अमोल मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2018 धुळे तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यातील 2 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या होत्या व 14 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झालं होतं. त्याची मतमोजणी आज धुळे तहसील कार्यालयात शांततेत पार पडलेली आहे. धुळे तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. प्रथमच लोकनियुक्त सरपंच पद निवडण्यात आले. या निवड प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश आले आहे. माजी आमदार दवा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्यावर विश्वास ठेवत 16 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला असल्याचा दावा युवा नेते राम भदाणे यांनी केला आहे. नवनियुक्त सरपंचांनी मनोहर भदाणे, ज्ञानज्योती भदाणे तसेच राम भदाणे यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी गर्दी केली होती. केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार उत्तम काम करीत आहे. गोरगरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत. यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवित धुळे तालुक्यात जास्तीत जास्त लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत यश मिळवलं आहे. तालुक्यातील 16 पैकी 9 ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवार विजयी झाले आहेत. यात जापी, शिरडाणे, ढाड्रा, धाडरी, नाणे, अंचाळे तांडा, नंदाळे या गावांचा समावेश आहे. तर सातारणे आणि नवलनगर येथील निवडणूक बिनविरोध करण्यात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आलं आहे. त्यामुळे धुळे तालुक्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असल्याचं सिद्ध झालंय. यावेळी युवा नेते राम भदाणे यांनी सांगितलं की तालुक्यातील जनतेने माजी आमदार दवा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे आणि पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय. केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार पारदर्शक कारभार करीत असल्याने नागरिकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे. त्यामुळे भविष्यातही भारतीय जनता पक्षाचं यश वाढत जाईल असा विश्वास राम भदाणे यांनी व्यक्त केला. नवनियुक्त सरपंचांनी भदाणे कुटुंबियांची वाडीभोको रोडवरील निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी सर्वच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगन जाधव, बाळू पाटील, विलास पाटील, बाळू मराठे, भगवान पाटील यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलासवासी अण्णासाहेब दवा पाटील व बाळासाहेब मनोहर भदाणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व पॅनलने इलेक्शनमध्ये सहभाग घेतला, फॉर्म भरले व आज
आपल्याला त्या विजयाची चुरस ते आपल्या सर्वांना दिसते. निकाला अंतिम जो निकाल आमच्या हातात आला त्याच्यामध्ये जापी शिरडाने प्रडांगरी दाडरा दाडरी नाणे अंचाळे तांडा अशा प्रकारच्या सर्व लोकनियुक्त सरपंचपदी त्यांचे सर्व सदस्य सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या मेहनतीने आपला सर्व पॅनल निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायती निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाची घोडदौड कशी नेता येईल याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आमचा असणार आहे. अजून काही बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाईट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके हाताची गेली आहेत. कोरडवाहू क्षेत्रातून केवळ वैरण गोळा होऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाल्याने धुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. येणाऱ्या काळात पाऊस झाला नाही तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करू लागले आहेत. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मान्सूनपूर्व पाऊस झाला, परंतु निम्मे मृग नक्षत्र कोरडं गेलं. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला, परंतु पिकांची वाढ होत असताना पाऊस झालाच नाही, त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके फारशी वाढू शकली नाहीत.
विशेषतः ज्वारी बाजरी मक्याच्या कणसात दाणे भरण्याची अवस्था असताना पाऊस झाला नाही. नंतरच्या काळात पिके हाती येतील असा पाऊस येईल असंही शेतकऱ्यांना वाटलं होतं. परंतु पावसाने दडी मारली त्यामुळे आता कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी बाजरी मक्याच्या क्षेत्रातून जनावरांसाठी वैरण मिळू शकेल. शेतकऱ्यांना खर्च आणि मेहनतीइतके पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे बहुसंख्य गावांमधील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घ्यावा अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करू लागलेत. शेतकरीची एकदम गंभीर परिस्थिती, दुष्काळ जाहीर व्हाल पायल आणि शेंग बाजरी गहू म्हणजे जे आता रब्बी पीक येणार आहे तिथे येणारच नाही बुवा. पिण्याची पाण्याची सुद्धा हालत होणार बेकार. शेतीची ती बिकट परिस्थिती, खर्च करून हिंगणार नाही बुवा. काही जे टाकलेलं आहे आपण अपक्षवा नाही ते हिंगणारच नाही बुवा. भाद्रपदातील कडाक्याच्या उन्हाची जाणीव होताच घरोघरी गृहिणींनी साठवलेल्या अन्नधान्यासह खाद्यपदार्थांना उन्हात पसरवण्याची भूमिका घेतली आहे. अन्नधान्य आणि इतर पदार्थ भाद्रपदाच्या उन्हात काही काळ ठेवल्यानंतर त्यातील आर्द्रता निघून जाते. त्यामुळे अन्नधान्याला कीड किंवा बुरशी लागत नाही. पुढील अन्नधान्य उत्पादित होऊपर्यंत हे अन्नधान्य टिकून राहते अशी प्रतिक्रिया ग्रामीण क्षेत्रातील अनेक महिला पुरुषांनी दिली. भाद्रपदाला सुरुवात होताच तडाखा देणारे ऊन जाणवू लागले. आकाश निरभ्र असेल तर उन्हाचा चटकाही जाणवतो. निसर्गातील हा बदल मानवाच्या कल्याणासाठीच आहे अशी भूमिका मध्यमवर्गीय गृहिणींनी घेतली आहे. भाद्रपदातील कडाक्याच्या उन्हात साठवलेले अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ काही काळ उन्हात पसरवून ठेवले तर ते टिकतात असा दावा आहे. अन्नधान्य उन्हात पसरवून नंतर त्यात कडुलिंबाचा पाला आणि लवंग टाकून ते साठविलं जातं. त्यामुळे गहू ज्वारी बाजरी यांना कीड लागत नाही. तसेच अधूनमधून आहारात घेता यावे म्हणून मध्यमवर्गीय महिला गव्हाचे वडे मठामुगाचे वडे कुरडया पापड शेवाळ्या करून ठेवतात. पावसाळी वातावरणामुळे या वस्तूंच्या कोठ्यांमध्ये आर्द्रता तयार होते त्यामुळे या पदार्थांना कीड किंवा बुरशी लागण्याची शक्यता असते. कीड आणि बुरशीपासून अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ सुरक्षित राहावे म्हणून अनेक मध्यमवर्गीय महिलांनी सध्या भाद्रपदाच्या उन्हात वस्तू वाळविण्याचा मार्ग अवलंबला आहे. सध्या शेती हंगामाची काही कामे नाहीत त्यामुळे मध्यमवर्गीय महिला शाळकरी मुलामुलींची मदत घेत अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ उन्हात वाळवित आहेत. भाद्रपदाच्या उन्हात अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ ठेवण्याची पिढीजात परंपरा आहे. कीड आणि बुरशीपासून या प्रयोगामुळे संरक्षण होतं अशी माहिती शकुंतला पाटील या महिलेने दिली. भाद्रपद महिना आला की ते सगळ्या दायांना कोळ्या पापड वड्या अशा सगळ्यांना उन्हात टाकायचं. नंतर शेतातून उडीद येतात, उडीद त्यांच्या शेंगा तोडतात, परत उडीदाच्या शेंगा तोडून उडीद धुवून त्यांना वाळूत टाकायचं उन्हामध्ये. मग सुकल्यानंतर त्यांना तेल लावून दाढी करायच्या, दाढींना ऊन दाखवायचं आणि मग डब्यात भरायच्या असतात. त्यांना कीडनाशक अजिबात लागत नाही. देवपुरातील वलवाडी परिसरात राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना दारिद्र्य रेषेखालील कार्ड द्यावे, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस पुरवठा करावा अशी मागणी घेऊन वलवाडी परिसरातील आदिवासी बांधवांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद अंतुर्लीकर यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. वलवाडी परिसरातील भाग आता महापालिका क्षेत्रात आणण्यात आला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांपुढे निरनिराळे प्रश्न निर्माण झाले आहेत. वाढती महागाई लक्षात घेता या भागातील अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना दारिद्र्य रेषेखालील कार्ड द्यावं, गोरगरीब महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी द्यावी, स्वस्त धान्य दुकानावर नियमितपणे अन्नधान्य द्यावं, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या परिसरातील सुमारे 300 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, जिल्हा प्रशासनाने मागण्यांची पूर्तता करावी असं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आलं. निवेदन देताना वंदना भांबरे, सरला यादव, मंगला माळचे, ऋतू ठाकरे, सविता सोनवणे, फुला बागले, ताराबाई ठाकरे, छोट्याबाई मोरे, सुरेखा मोरे यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते.
आदिवासी मंडळी असेल किंवा जे गोरगरीब असतील, जे दारिद्र्य रेषेखालील जे लोक असतील त्यांना रेशन कार्ड अद्याप मिळालेलं नाही. काही लोकांकडे रेशन कार्ड नाही, काहींना मिळालेलं आहे ते केशरी रेशन कार्ड मिळालेलं आहे. आणि केशरी रेशन कार्ड असल्यामुळे त्यांना ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा त्यांना लाभ होत नाही. तरी साहेबांना आमची विनंती असेल की आपण तात्काळ या लोकांवर होणारा अन्य किंवा यांच्या समस्या आपण सोडवाव्यात असं मी आपणास सांगते आणि नम्र विनंती करते. धन्यवाद. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. हे फेबर कुकटॉप ही लाना वरना कही. Faber cooktops with anti-leak technology. Faber. Madam, आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. Oh, nice. आप लीजिए. आप हमें Faber आरो ही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. मतलब science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार आहे, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसीज आल्यात माहिती आहे? घटसुद्धा धरत नाहीत सोन्यात, फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. त्यात नवीन काय, आमचे गाडगे हेच करतात गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते, एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पूना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229 121 229 122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148 77 670 021 48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नंदुरबार येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या माध्यमिक प्राथमिक आश्रमशाळा तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर तालुक्यातील आश्रमशाळेत गैरव्यवहार झाला आहे. बनावट कर्मचारी दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत
जिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले, परंतु आजवर दखल घेण्यात आलेली नाही. शासनाने पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या आश्रमांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करीत विजय चौधरी यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. धुळे शहरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर चौधरी यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी घंटानाद आंदोलन झाले. नंदुरबार जिल्ह्यातील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आणि संस्थेच्या अध्यक्षांनी संगनमत करून शासनाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. नंदुरबार येथील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत बनावट शिक्षक दाखवून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. संस्थाध्यक्षांनी 2007 पासून नोकर भरती दाखवून शासनाची लाखो रुपये उकळले आहेत. याबाबत माहिती घेतल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांच्या नावे पगार काढण्यात आला, हे कर्मचारी त्या काळात या संस्थेत नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आलं, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. शासनाची फसवणूक थांबवावी आणि भ्रष्ट संस्था चालकांची चौकशी करावी या मागणीसाठी विजय चौधरी यांनी धुळ्यात लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी विनोद थोरात, राकेश काकडे, वाल्मिक महाले, आनंद शेलार, नितीन चौधरी, पप्पू जाधव, प्रमोद चौधरी, बबन नेरकर, अण्णा थोरात यांच्यासह इतर उपस्थित होते. शासनाने भ्रष्ट संस्था चालकांची चौकशी करून कठोर शासन करावं अशी मागणी यावेळी विजय चौधरी यांनी केली. मागणी एकच आहे की पुरावे दिले आहेत कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या बाबतीमध्ये आणि ते नेमणूक मागील तारखा दाखवून त्यांनी पगार काढलेले आहेत आणि हे सर्व सिद्धच देखील झालेलं आहे. आणि ह्या प्रसंगी महोदय प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करावा, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच या संस्थेची मान्यता देखील काढण्यात यावी म्हणून आमचं हे उपोषण संरक्षण मार्गाने सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या मिसेस इंडिया स्पर्धेसाठी धुळ्यातील रिच लुक मेकअप अकॅडमीच्या दीपा सतीश खेरणार यांची निवड झाली आहे. अलीकडेच नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झालेल्या ब्युटी सेमिनारमध्ये श्रीमती दीपा खेरणार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. धुळ्यातील श्रीमती दीपा खेरणार यांनी 2 महिन्यांपूर्वी नागपूर येथील ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशनमध्ये चषक मिळविला होता. त्यावेळी मिस वर्ल्ड किताब मिळविणाऱ्या दिव्या अग्रवाल यांच्या हस्ते श्रीमती दीपा खेरणार यांचा सत्कार झाला होता. आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या मिसेस इंडिया स्पर्धेसाठी श्रीमती दीपा खेरणार सहभागी होणार आहेत. धुळे शहरातील नकाणे रोडवरील वेदांत मंगल कार्यालयाजवळ श्रीमती खेरणार यांचे रिच लुक मेकअप अकॅडमी आहे. मूग उडीद सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर लागवड क्षेत्राची नोंद करावी. शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत नोंद करताना सोबत आधार कार्ड, लागवड केलेल्या क्षेत्राचा 7-12 उताऱ्याची नक्कल द्यावी असे आवाहन पणन महासंघाचे कोमलसिंग सिसोदिया यांनी केले आहे. निरनिराळ्या कृषी उत्पादनाची शासनाने हमीभावात खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी असते, परंतु त्यासाठी लागवड क्षेत्राची मागणी शासनाकडे असणं महत्वाचं आहे. त्यामुळे पणन महासंघाच्या वतीने मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणी करण्याबाबत कळविण्यात आलं आहे. ही नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पिकाखाली क्षेत्राचा 7-12 उतारा आणि आधार कार्ड अपलोड करावयाचं आहे. त्याचवेळी बँकेच्या पासबुकची प्रत अपलोड करावयाची आहे. शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी करावी. गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यात 2, नंदुरबारमध्ये 1 खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यात आली होती. यंदा धुळे जिल्ह्यात 4, नंदुरबार जिल्ह्यात 2 केंद्र सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन कोमलसिंग सिसोदिया यांनी केलं आहे. नाफेडमार्फत मूग उडीद सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला परिपत्रक आलेलं आहे शासनाकडून की त्याचं मागच्या वर्षाप्रमाणेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये सन 2018-19 7-12 वरती ज्या ज्या पिकात असेल, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल,
त्या त्या पिकाचा पिकपेरा, पिकपेऱ्यानुसार 7-12 पाहिजे सन्मान 2018-19, त्याच्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुकची झेरा, हे 3 गोष्टी शेतकऱ्यांनी आमचे संबंधित जे खरेदीचे केंद्र त्या ठिकाणी त्यांनी नोंदणीसाठी द्यावायचे आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. धुळे तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शांततेत. लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनेक गावात चुरशीची लढत, मतमोजणी केंद्रावर गर्दी. धुळे तालुक्यातील 16 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व. नवनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा भदाने कुटुंबियांकडून सत्कार. कीड आणि बुरशीपासून अन्नधान्य आणि खाद्यपदार्थाची सुरक्षा व्हावी म्हणून भाद्रपदाच्या उन्हात अन्नधान्य पसरविण्याचा गृहिणींचा प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यातील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार. धुळ्यात विजय चौधरी यांचे आंदोलन. आणि मूग उडीद सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर लागवड क्षेत्राची 30 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन. आणि याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.